आणि या ग्रुपने या देशातलं दोनदा सरकार पाडलं. विदर्भ स्वतंत्र व्हावा ही फक्त विदर्भातल्या काही पुढाऱ्यांची मागणी आहे, ही जनतेची मागणी नाही. मी आज नाही, अनेक वर्ष मी त्या विदर्भामध्ये फिरतोय, लोकांची मागणी नाही आहे ही. फक्त स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाहीये त्याच्यासाठी काही लोकांनी निर्माण केलेली ती गोष्ट आहे. महाराष्ट्रात ना विदर्भ स्वतंत्र होणार नाही. महाराष्ट्र विदर्भामधल्या नेत्यांनी विदर्भाकडे लक्ष दिलं नाही, त्याचं प्रायश्चित्त महाराष्ट्राने का भोगायचं? काही आवश्यकताच नाही या गोष्टींची, काही गरज नाही. आणि मुंबई हा जर विषय आपण जर समजा पकडला तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो कसा आहे ना, या सगळ्या गोष्टीला एक हलके पापुत्र आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या सगळ्या याच्यामधलं तुम्ही नीट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आज अशी तोडता येत नाही ना तुम्हाला, मग वेगळ्या मार्गाने तोडा. मग तो वेगळा मार्ग कोणता? तर मराठी टक्का कमी करून इतरांचा संख्या वाढवा या मुंबईमध्ये, आणि ती संख्या वाढवून उद्या नगरसेवक इतर मराठी अमराठी, आमदार अमराठी, असं सगळं सुरू होणार. मला एक साधी गोष्ट सांगा की आपल्याकडे महाराष्ट्रात कुठून तरी एक आजमगडवरनं माणूस येतो आणि तो महाराष्ट्रातल्या दोन मतदारसंघांमधनं निवडून येतो, ज्याला महाराष्ट्रातला कोणीही माणूस मतदान करणार नाही. म्हणजे जे मतदान झालंय ते बाहेरच्या राज्यातल्या लोकांकडनं झालेलं आहे. तो माणूस इथे दोन ठिकाणून निवडून येतो, हे मला असं वाटतं आपल्यासाठी संकेत नाही आहेत का? आपण ज्या वेळेला एखादी भूमिका घेतो, एखादी योजना आखतो, ती योजना आखण्यासाठी, करण्यासाठी, त्याला मूर्तस्वरूप येण्यासाठी जर समजा तुम्ही तितक्या लवकर जर त्याच्या हातामध्ये जर ते सत्ता दिली नाही तर मग हातातनं वेळ निघून जातो. मला अजूनही आठवते बाळासाहेबांनी वसंतदादा पाटलांना सांगून, हे जे आज मी इथे अफोर्डेबल हाऊसिंग बरोबर आहे, ह्या जर गोष्टी त्यावेळेला झाल्या असत्या किंवा राज्य सरकारने जर केल्या असत्या तर मला असं वाटतं मराठी टक्का कमी नसता झाला. आणि मी आज तीच गोष्ट आज मुंबईसारख्या शहरात, ठाण्यासारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात मी ही आणायचा प्रयत्न करतोय की अफोर्डेबल हाऊसिंग, परवडणारी घरं आली पाहिजेत आणि ती इथल्या लोकांना मिळाली पाहिजेत, इथल्या लोकांना ती दिली पाहिजेत. कारण आज मुंबई ठाण्यामध्ये जे काय ज्या प्रकारचे रेट्स आहेत त्या प्रकारे ते परवडत नाही, आणि त्याच्यामुळे हळूहळू मुंबईतनं बाहेर ठाणा कल्याण डोंबिवलीला फेकला गेला. कल्याण डोंबिवलीला आता पुढे पुढे मॉस्को बिस्कोला जाईल. मला आता परवा दिवशी मला तो कोण तो मेहता, प्रकाश मेहता, जो आजपर्यंत त्याचे सगळ्या निवडणुकीचं सगळं प्रचार साहित्य हे मराठीमध्ये असायचं, परवा दिवशी जाताना मला त्याचे ट्रक दिसले दोन, चारही बाजूनी सगळ्या बाजूनी गुजराती लिहिलं. हे कधीपासून सुरू केलं? एक्झॅक्टली. सो ह्या सगळ्या गोष्टी कुठून सुरू झाल्या? मला असं वाटतं की हे ज्या प्रकारचं डोकं वरती काढतायत, मग त्याच्यानंतर मराठी माणसाला दोष देऊ नका तुम्ही. आणि दोष देणारे आमचेच असतात, दोष देणारे आमचेच असतात. यासाठी मराठी पोलरायझेशन व्हायचं आवश्यक आहे का या निवडणुकीत मराठी मतांचं, की जिथे आपल्याला अस्मिता आणि ताकद दाखवते? आपण काय निवडणुकीपुरतं बोलतोय हो, असं नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे कायमस्वरूपी व्हायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे कायमस्वरूपी ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. त्या प्रकारची भीती समोरच्यांना सतत वाटली पाहिजे की इथे हिंमत करून चालायचं नाही. म्हणजे हीच गोष्ट जर समजा तुम्ही तामिळनाडूमध्ये केल्या, सटा सटा लोंग्यावर होतात, म्हणजे वरती करून खोचून अंगावरती येतात, असं माझं म्हणणं. हा अहो काय, कसलं मराठी विभाजन तुम्ही घेऊन बसलाय? तुम्हाला माहितीये का महाराष्ट्र काय तो? 11 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये 9.5 कोटी मराठी लोक राहतात. तुमचं काय म्हणणं, काँग्रेसला कोण मतदान करतं? बरं, मराठीचा मुद्दा जर समजा एवढा आहे तर 66 साली जन्माला आलेल्या शिवसेनेला 95 साली का हो सत्ता मिळाली? ती अर्धी, आणि तीही हिंदुत्वावर, मराठीवर नाही. म्हणजे मराठी या विषयावरती, फक्त मराठी या विषयावरती पहिल्यांदा 13 आमदार निवडून आणायचं काम मी केलं. मी इथे कोणाशी बरोबरी करत नाही आहे, बाळासाहेबांचं कॉन्ट्रिब्युशन मराठी माणसाच्या बाबतीत खूप मोठं आहे, माझी बरोबरीही नाही होऊ शकत. पण मला असं वाटतं की ज्या प्रकारे ही लोक निवडून आली ती फक्त केवळ मराठी या विषयावरती निवडून आली आहेत. मराठी विषयावरती शिवसेनेचा फक्त 1 आमदार निवडून आला होता बरोबर, आणि नंतरचे सगळे जे आमदार निवडून आले या महाराष्ट्रामध्ये ते हिंदुत्वाच्या विषयावरती निवडून आले युती करून.
सो मला असं वाटतं वातावरण बदलतंय हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे.